प्रॉब्लम सेट वन क्वेश्चन नंबर सेवन. व्हाट द क्वेश्चन यू कैन सी हियर पेयर ऑफ सेट्स आर गिवन एंड यू हैव टू राइट देयर यूनियन सेट बाय वेन डायग्राम. अपने तीन क्वेश्चन थ्री क्वेश्चन दिले बाबा. हा एक क्वेश्चन है, हा सेकंड वन है, हा थर्ड वन है. तुम्हारा यांचा युनियन सेट तयार करायचा आहे. कुठला सेट करायचा? युनियन सेट तयार करायचा आहे आणि युनियन सेट आपल्याला वेन डायग्राम ने दाखवायचा आहे. इकडे बघा, ए इज इक्वल 3 4 5 7, बी इज इक्वल टू 1 4 8. आपण इंटरसेक्शन सेट काढला बघा. इंटरसेक्शन सेट म्हणजे दोघांमध्ये कॉमन आहे त्याला इंटरसेक्शन सेट म्हणतात. दोघांमध्ये कॉमन चेक करा कोण आहे, फोर आहे की नाही. ही वेन डायग्राम काढण्यासाठी म्हणून मी हे इंटरसेक्शन सेट दाखवला. तुम्हाला सांगितलं त्यांनी युनियन सेट दाखवायचं आहे. युनियन सेट वेन डायग्राम ने दाखवायचं आहे. मग कसा केला बघा, दोन सर्कल जॉ काढायचे, एकाला ए नाव द्यायचं एकाला बी नाव द्यायचं. मला सांगा या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, फोर आहे की नाही. जो कॉमन आहे तो मध्ये लिहायचा, कॉमन आहे तो मध्ये लिहायचा आणि उरलेले लिहून टाका. कॉमन मध्ये आला उरले कोणकोण, 3 5 7, 3 5 7. इकडे बघा, फोर तर कॉमन गेलाय, कोण राहिला, वन अँड एट. दिस वन इज द युनियन सेट. या जो वेन डायग्राम काढली ना ती युनियन सेटची वेन डायग्राम आहे. वेन डायग्राम म्हणजे पिक्चरच्या साह्याने, चित्राच्या साह्याने, फिगरच्या साह्याने आपल्याला दाखवायचं आहे. सेम सेकंड क्वेश्चन बघा, पी इज इक्वल टू ए बी सी ई एफ, क्यू इज इक्वल टू एल एम एंड ई बी. चेक करा दोघांमध्ये कॉमन कोण आहे बघा. कॉमन म्हणजे इंटरसेक्शन सेट. आपल्याला युनियन सेट काढायचा आहे पण तो वेन डायग्राम काढून दाखवायचा आहे. मग इंटरसेक्शन काय दाखवलं माहितीये का, हे दोघांमध्ये कॉमन कोण आहे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून दाखवलं. बघा इथे ई आहे, इथे पण ई आहे बघा. इथे बी आहे, इथे पण बी आहे. ई आणि बी कॉमन आहे. मग आता वेन डायग्राम काढली बघा. हा पी सेट, हा क्यू सेट, दोघांमध्ये जो कॉमन आहे त्याला मध्ये ठेवायचा. कोणकोण कॉमन होतं म्हटलं, ई आणि बी. ई आणि बी कॉमन आहे. मग राहिलं कोणकोण बघा, ए सी एफ, ए सी एफ. इथे बघा ई आणि बी कॉमन गेला, राहिलं कोण, एल एम एन, एल एम एन. कळतंय. थर्ड क्वेश्चन बघा, एक्स इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ प्राइम नंबर बिटवीन 80 and 100. वाय इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय इज एन ऑड नंबर बिटवीन 90 and 100. देन सी हियर द टू सेट्स आर गिवन इन रूल मेथड एंड यू हॅव टू कन्वर्ट देम इन टू रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. बघा हे गुणधर्म पद्धतीने लिहिलेलं आहे, याला आपण लिस्ट करायचे. मला सांगा कोणते नंबर आहेत, प्राइम नंबर बिटवीन 80 to 100. 80 to 100 यांच्यामध्ये प्राइम नंबर्स कोणकोणते आहेत. प्राइम नंबर्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, दोज नंबर्स विच आर नॉट प्रेझेंट इन द टेबल ऑफ अदर नंबर्स. इतर कुणाचे टेबल मध्ये नाही आहे त्याला म्हणतात प्राइम नंबर. 80 पासून ते 100 पर्यंत 81 9च्या टेबल मध्ये, 82 2 ने डिवाइड होणार, 83 कोणी डिवाइड होत नाही, 84 85 86 या सगळ्यांना डिवाइड होतो, 87 पण बघा 3 ने डिवाइड होतो बघा, 88 पण डिवाइड होत, 89 कोणीच डिवाइड होत नाही. तसं 90 डिवाइड होतं, 91 डिवाइड होतं, 92 पण डिवाइड होतं, 93 पण बघा 3 ने डिवाइड होतो बघा, 94, 95, 96 सगळ्यांना डिवाइड होतं, फक्त 97 कोणीच डिवाइड होत नाही. हे आहे कोणते, प्राइम नंबर. ज्या कुणाच्याच टेबलमध्ये नाही आहे त्यांना म्हणतात प्राइम नंबर. आणि सेकंड काय होता, ऑड नंबर्स बिटवीन 90 to 100. 90 and 100 मधल्या ऑड नंबर्स, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या, ज्या ज्याला 2 ने डिवाइड होत नाही. मग कोणकोण येतील बघा, 91 93 95 97 99 हे बघा, हे सगळ्या ऑड नंबर्स आहेत. युनिट प्लेसला 1 3 5
सेवन नाइन असले घेना म्हणतात ऑड नंबर्स. ओके आता मला सांगा दोघांमध्ये कॉमन कोण आहे चेक करा बघा. फक्त 97 कॉमन आहे यांचा पण युनियन सेट दाखवायचे ना. मग मध्ये 97 घ्यायचं 97 मध्ये घेतलं 83 आणि 89 इथे येणार आहे आणि 97 तर कॉमन होता मग राहिलं कोण 91 93 95 आणि 99. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन काय होतं हा क्वेश्चन थोडासा विचार करून ऐकणं गरजेचं आहे. काय सांगितलं माहिती का देर आर फाईव्ह सेट्स आर गिव्हन. यू कॅन सी देर फाईव्ह सेट्स आर गिव्हन. एक्स इज इक्वल टू सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स, वाय सेट ऑफ ऑल रोम्बस, एस सेट ऑफ ऑल स्क्वेअर, सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम अँड व्ही इज सेट ऑफ ऑल रेक्टॅंगल्स. म्हणजे थोडक्यात बघा एक्स म्हणजे ऑल क्वाड्रिलॅटरल, वाय रोम्बस, एस म्हणजे स्क्वेअर, टी म्हणजे पॅरलेलोग्राम आणि व्ही म्हणजे रेक्टॅंगल. तुम्हाला कळलं आणि तुम्हाला काय सांगितलंय यामध्ये सबसेट रिलेशन तुम्हाला सांगायचं आहे. सबसेट रिलेशन या डायग्राम वरून सांग. या डायग्राम मी तुमच्यासाठी मुद्दाम काढून दाखवलेला आहे. एच स्टँडर्ड मध्ये आपण डायग्राम म्हणजे क्वाड्रिलॅटरल जे टाइप्स पाहिले होते बघ कदाचित आठवत असेल तर बघा रोम्बस आहे, स्क्वेअर आहे, पॅरलेलोग्राम आहे, रेक्टॅंगल्स. मी इथे त्याचे मुद्दाम कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहिले तुमच्या लक्षात यायला पाहिजे. रोम्बस बघा ऑल साइड कॉन्ग्रेंट, ऑल साइड कॉन्ग्रेंट म्हटलं की रोम्बस. स्क्वेअर ऑल साइड कॉन्ग्रेंट, काय ऑल साइड कॉन्ग्रेंट अँड इच अँगल 90 डिग्री. प्रत्येक अँगल 90 डिग्री. या दोघांमध्ये डिफरन्स कळतो का? इथे बघा इच अँगल 90 डिग्री आहे. ओके थर्ड वन पॅरलेलोग्राम, इथे पण बघा अपोजिट साइड्स कॉन्ग्रेंट आहे. ओके आणि रेक्टॅंगल मध्ये इथे पण बघा अपोजिट अँगल्स कॉन्ग्रेंट, हे अपोजिट साइड्स कॉन्ग्रेंट आहे. बघा हे आणि साइड कॉन्ग्रेंट आहे, हे आणि कॉन्ग्रेंट आहे. इथे मात्र इच अँगल 90 डिग्री असतो. दीज आर द फोर टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल गिव्हन हियर. बघा क्वाड्रिलॅटरलचे चार टाइप्स दिलेले आहेत तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून डायग्राम काढलेले. एक्झाम मध्ये डायग्रामची गरज नाहीये. तुम्हाला फक्त यांच्यामध्ये सांगा मला रिलेशन सांगायचे ते म्हणजे सबसेट रिलेशन. कुठला सेट कुणाचा सबसेट आहे कदाचित आठवत नसेल तर एकदा पुन्हा एकदा दाखवतो. सबसेट काय असतो बघा ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 4. चेक करा मला सांगा बी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत की नाही. बी मध्ये बघा 2 आणि 4 आहे, इथे पण 2 आणि 4 आहेत का? मग बी इज सबसेट ऑफ ए. आठवतोय आपण ऑलरेडी हे शिकलेलो आहोत. बघा यू कॅन सी हियर ऑल द एलिमेंट्स इन सेट ए आर इन सेट बी. बघा बी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत ना, बी इज सबसेट ऑफ ए. इथे जो सेट असतो हा बिगर सेट असतो, हा लक्षात घ्यायचं. मग अशा प्रकारे इथे कोणता रिलेशन आहे बघू शकाल लक्षात घ्या. मला सांगा रोम्बस, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम, रेक्टॅंगल हे सर्व काय आहेत? क्वाड्रिलॅटरल्स आहेत ना हे. दीज फोर टाइप्स आर ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे इथे आलं बघा वाय सबसेट एक्स, एस म्हणजे कुठला आहे स्क्वेअर सबसेट एक्स, टी पॅरलेलोग्राम हा पण एक्स सबसेट येणार आणि व्ही सबसेट एक्स. कारण हे चारही जे टाईप आहे, वाय म्हणजे काय सांगितलंय रोम्बस, एस स्क्वेअर, टी कशाचा सेट आहे पॅरलेलोग्राम आणि व्ही रेक्टॅंगल्स. लक्षात येते का? हे चारही पण आहेत ना, हे काय क्वाड्रिलॅटरलच आहेत, क्वाड्रिलॅटरलचे टाईप आहेत. म्हणून हे सगळे एक्स सेटचे, कारण याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेट हा आहे. हा थोडक्यात युनियन सेट आहे. ओके हे झाले, एवढ्यापर्यंत कळत आहे. नेक्स्ट आता बघूया जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथे काय दिलं बघा एस सबसेट वाय. मला सांगा एस म्हणजे स्क्वेअर आहे. मला सांगा स्क्वेअर हा रोम्बस होऊ शकेल की नाही? बघा बघू इथे ऑल साइड्स कॉन्ग्रेंट आहेत की नाही,
ऑल साइड कॉम्बिनेट असला की तो काय असतो, रोम्बस असतो की नाही, म्हणजे मला सांगा एस इज सबसेट ऑफ वाई. नाही कळत आहे पुन्हा एकदा, याच्या ऑल साइड कॉम्बिनेट आहेत की नाही, आणि अजून कुणाच्या फोर साइड कॉम्बिनेट असतात, याच्या पण फोर साइड कॉम्बिनेट आहेत ना, म्हणून असं लिहितात एस सबसेट वाय. सेम तसंच असं लिहिलं बघा, मला सांगा एस सबसेट टी का लिहिलं बघा, मला सांगा टी म्हणजे पॅरलोग्राम, पॅरलोग्रामचं अपोजिट साइड कॉम्बिनेट असायला पाहिजे. इथे पण बघा ही आणि साइड सेम आहे, ही आणि पण सेम आहेत ना, म्हणजे याच्या पण अपोजिट साइड सेम आहेत ना. ऑल साइड तर आहेतच, पण इथे बघा ही समजा टेन असेल तर ही पण टेन आहे, ओके, म्हणजे अपोजिट साइड टेन आहे, सेम आहे, ही टेन आणि ही पण टेन, इथे पण अपोजिट साइड सेम आहे, म्हणजे हाच पॅरलोग्राम पण होऊ शकतो, म्हणजे स्क्वेअरला याला आपण पॅरलोग्राम पण म्हणू शकतो, कारण याच्या अपोजिट साइड सेम आहे. म्हणून बघा एस सबसेट टी. अजून बघा, मला सांगा रेक्टॅंगलच्या प्रॉपर्टीज काय, ऑल अपोजिट साइड कॉंग्रुएंट, इच अँगल 90 डिग्री, चेक करा इच अँगल 90 डिग्री आहे. इथे पण बघा अपोजिट साइड, ही आणि साइड सेम आहे, ही आणि साइड सेम आहे, म्हणजे यालाच तुम्ही काय म्हणू शकता, रेक्टॅंगल पण म्हणू शकता, म्हणून एस सबसेट व्ही. अजून दोन आले बघा, वाय सबसेट टी. आता मला सांगा वाय म्हणजे कुठला सेट आहे, रोम्बस, आणि टी म्हणजे कुठला आहे, पॅरलेलोग्राम, चेक करा याला तुम्ही पॅरलेलोग्राम म्हणू शकाल की नाही, चेक करा. अपोजिट साइड सेम आहे, बघा ही आणि साइड सेम आहे, ही आणि साइड सेम आहे, बघा या दोन साइड सेम, या दोन साइड सेम, म्हणजे हा काय होऊ शकतो, पॅरलेलोग्राम होऊ शकतो ना, म्हणून वाय सबसेट टी. आणि शेवटचं बघा व्ही सबसेट टी, मला सांगा हा व्ही हा सबसेट, पण सांगितलं व्ही सबसेट टी हा रेक्टॅंगल आहे, याच्या अपोजिट साइड सेम आहेत का, आणि मला सांगा पॅरलेलोग्रामच्या पण अपोजिट साइड सेम आहेत ना, आहेत का, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, रेक्टॅंगललाच आपण पॅरलेलोग्राम पण म्हणू शकतो. इथे बघा हा आपण काय म्हणतोय, हा रेक्टॅंगल आहे, ओके, हा रेक्टॅंगल आहे, अपोजिट साइड सेम आहे, इच अँगल 90 डिग्री, मग याला तुम्ही पॅरलेलोग्राम म्हणू शकता की नाही, का, कारण अपोजिट साइड सेम आहेत, ही आणि साइड सेम आहे, ही आणि साइड सेम आहे, म्हणजे हा काय होऊ शकतो, पॅरलेलोग्राम पण होऊ शकतो. देअरफोर व्ही सबसेट टी थोडस कॉम्प्लिकेटेड आहे, समजून घ्या, लक्षात घ्या इकडे जरा, हे चारही सेट एक्स हे सबसेट काय आले, एक्स इज अ बिगर सेट, सगळ्यात मोठा एक्स सेट आहे, कारण एक्स म्हणजे क्वाड्रिलॅटरल आहे, हे सगळं आहे. एस पण बघा, या वाय टी आणि व्ही या तिघांचाही सबसेट येतात, कारण ह्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या सगळ्यांमध्ये आहे, आणि सेम तसंच बघा वाय आणि व्ही टीचे सबसेट आहे. जरा व्यवस्थित स्टडी करा मग ते जमणार आहे, ओके.